देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा होत असताना अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेसवेवर कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुजरातच्या अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेसवेवर नडियादजवळ ही घटना घडली आहे. भरधाव कार एका ट्रेलरवर आदळून झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. ही कार अहमदाबादवरून वडोदराला जात होती. नडियादजवळ आल्यानंतर चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट ट्रेलरवर जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 2 जणांना रुग्णालयात नेताना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मारुती सुजुकी अर्टिका कार वडोदराला जात होती. कारचा वेग खूप जास्त होता. त्याचवेळी समोर उभ्या असलेल्या ट्रेलरला कार पाठीमागून जोरात धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा चुराडा झाला. निम्मी कार ट्रेलरच्या खाली गेल्याने घटनास्थळी जागेवरच 8 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 5 वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला आहे, तर जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.